एव्हरी वन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चैप्टर नंबर नेक्स्ट जो बेसिक फॉर अकाउंटन्सी ठीक है? जा आपन आज बगना राओत। का नेम का आहे ज्यामध्ये आपण आज बघणार आहोत डेप्रेशिएशन तर बघा नेमकं डेप्रेशिएशन आहे काय तर बघा संपत्तीच्या वापराबद्दल उपयोगाबद्दल किंवा उपभोगाबद्दल संपत्तीच्या मूल्यात होत जाणारी घट म्हणजेच काय डेप्रेशिएशन ज्याला आपण घसारा किंवा अवक्षय असं म्हणतो जसं बघा तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आज जर आपण एखादं नवीन मोबाईल सेट खरेदी केलं आणि त्याला समजा काही दिवसामध्ये आपल्याला विकायचं आहे तर बघा होते काय साधारणत आपण त्या मोबाईलचं वापर केलं ठीक आहे त्याचा उपयोग केलं किंवा त्या मोबाईलला आपण उपभोगलं त्याची सेवा त्यामुळे काय होणार काही दिवसामध्ये जर आपण त्याला विक्रीच काढलं तर त्याची जी किंमत आहे ॲटोमॅटिकली कमी होणार होते ना अर्थातच जेवढी किंमत त्या वस्तूची कमी झाली त्यालाच आपण एक प्रकारे काय म्हणू शकतो डेप्रिशिएशन जर आपण दहा हजारला एखादा मोबाईल सेट खरेदी केलं आणि जर आपण सहा सात महिन्यानंतर त्याला आठ हजारमध्ये विकलं तर बघा दोन हजार रुपये साधारणतः काय होणार आपल्याला कमी मिळतील ठीक आहे ना तर जेवढी रक्कम साधारणतः त्या वस्तूची कमी होते जेवढं मूल्य कमी होते त्या अवमूल्यनालाच काय म्हटलं जातं साधारणतः घसारा किंवा डेप्रिशिएशन ज्याला अबॉक्शन असंही म्हटलं जाते इज क्लिअर आपण जर दुसरं उदाहरण घेतलं बघा एखादं मोटार कार मोटार कार जर आपण आज आपण एक लाख रुपयामध्ये खरेदी केलं आणि एका वर्षानंतर जर आपण ती मोटार कार समजा सत्तर हजारला विक्री केलं तर बघा तीस हजार रुपयाने घटलेला आहे किंमत तर का बरं घटलं बिकॉज आपण त्या संपत्तीचं काय केलं वापर केलं उपयोग केलं त्या संपत्तीची जी काही सेवा होती ती आपण उपभोगलं त्यामुळे तिच्या मूल्यामध्ये घट झाली ठीक आहे तर साधारणतः बघा आपल्याला अकाउंटन्सी अंतर्गत शिकताना डेप्रिशिएशन जेव्हा आपण चार्ज करणार तर त्यामध्ये लक्षात ठेवायचे आपल्याला जो काही फायनान्शियल इयर आहे हा एक एप्रिलला सुरू होत असून एकतीस मार्चला दुसऱ्या वर्षी संपुष्टात येणार जसं बघा आपण जर आता करंट इयर बघितलं आपला जो करंट इयर हा जो सुरू आहे तो आहे दोन हजार वीस एकवीस ठीक आहे म्हणजेच एक एप्रिल दोन हजार वीसला तो सुरू झालं एक एप्रिल दोन हजार वीसला सुरू झालं आणि संपुष्टात कधी येणार आहे आता तर एकतीस मार्च दोन हजार एकवीस ठीक आहे जो करंट इयर आहे त्याला आपण काय म्हणणार दोन हजार वीस एकवीस ठीक आहे एक एप्रिल दोन हजार वीसला सुरू झालं आणि एकतीस मार्च दोन हजार एकवीसला तो समाप्त होणार तर डेप्रिशिएशन काढताना साधारणतः ही तारीख लक्षात घेणे गरजेचे असते की एक एप्रिल ते एकतीस मार्चच्या अकॉर्डिंग एखादी वस्तू खरेदी करण्यात आलेली आहे का आणि त्या संदर्भातच आपण त्या वस्तूचा उपयोग नेमकं किती महिन्यासाठी केलं त्यावर आधारित आपल्याला डेप्रिशिएशन चार्ज करावं लागते ठीक आहे बघा काही काही आपण उदाहरण बघूया अभय पर्चेस्ड अ बिल्डिंग ॲट रुपीज नाईन्टी थाउजंड डेप्रिशिएट इट फॉर टू इयर्स ॲट द रेट टेन पर्सेंट पर एनम अभयने एक बिल्डिंग खरेदी केलं बिल्डिंगची किंमत किती आहे नव्वद हजार ठीक आहे अभयने एक बिल्डिंग खरेदी केलं बिल्डिंगची किंमत आहे नव्वद हजार आणि काय करायचं म्हटलं इथं बघा साधारणतः दिला आहे दोन वर्षासाठी आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं आहे दहा टक्केच्या हिशोबाने म्हणजे बघा दुसऱ्या शब्दामध्ये एक प्रकारे इथं काय विचारलं गेलेलं आहे की दोन वर्षानंतर त्या बिल्डिंगची जी काही किंमत आहे ती कितीने कमी होणार म्हणजे नव्वद हजारची बिल्डिंग नव्वद हजारला विकली जाणार नाही काहीतरी किंमत कमी होणार तर ती नेमकं किती कमी होणार हा आपल्याला ॲक्च्युली काढायचा आहे ठीक आहे तर बघा साधारणतः कसं करायचं जर आपण नुसतं एवढं केलं नव्वद हजार गुणीला दहा टक्के बघा दहा टक्के म्हटलं ना तर टक्के कसं लिहायचं आपण याच्या अगोदर शिकलं पर्सेंटेजमध्ये टेन अपॉन हंड्रेड तर बघा हा जो एवढा डेटा आहे हा होईल एका वर्षाचा नाईन्टी थाउजंड मल्टिप्लाय टेन पर्सेंट म्हणजेच काय हा झालं एका वर्षाचं पण इथं साधारणतः बघा ठळकपणे म्हटलेलं आहे की दोन वर्षाचं डेप्रिशिएशन चार्ज करा अर्थातच पुन्हा मल्टिप्लाय टू आता काय बघा याला जर आपण एकासोबत लिहिलं तर नव्वद हजार गुण्हेला दहा गुण्हे टू दोन आणि भागेला शंभर तर बघा या शंभरामधून हे दोन शून्य आणि हे दोन शून्य घडून गेले वर उरलं नऊशे गुणिला दहा गुणिला दोन आणि खाली फक्त एकच उरणार आणि एकने भाग दिला म्हणजे संख्या तीस येणार म्हणजे उरलं काय नऊशे गुणिला दहा गुणिला दोन बघा नऊशे गुणिला दहा नऊ हजार आणि गुणिला दोन अठरा हजार म्हणजे असं एकंदरीत अठरा हजारने किंमत कमी होणार म्हणजे दोन वर्षाचं डेप्रिशिएशन किती लागलं अठरा हजार दुसरं आपण बघा यानंतर बघू शकतो सुनीता परचेस्ड अ फर्निचर ॲट रुपीज सेवन थाउजंड डेप्रिशिएट इट ॲट द रेट नाईन पर्सेंट पर एनम सुनीताने एक फर्निचर खरेदी केलं ज्याची किंमत आहे सात हजार पण या उदाहरणामध्ये बघा नेमकं आपल्याला किती वर्षासाठी डेप्रेशिएशन चार्ज करायचं आहे याबद्दल काहीही देण्यात आलेलं नाही शिवाय त्या तो जो फर्निचर आहे तो खरेदी कधी करण्यात आलेला आहे याचीसुद्धा तारीख आपल्याकडे नाही तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं जो काही डेप्रेशिएशन चार्ज करायचा आहे हा पूर्ण वर्षाचं काढायचं ठीक आहे पूर्ण वर्षाचं म्हणजे बघा सात हजार गुणीला नऊ टक्के म्हटलं ना सात हजार गुणला नऊ टक्के तर बघा या ठिकाणी सात हजार गुणला नऊ मागेला शंभर तरी दोन शून्य हे दोन शून्य घडले खाली एक उरलं म्हणजे भा दोसरं आणणार उत्तर म्हणजे सत्तर गुणल्याण्णव दाटीत सहाशे तीस ठीक आहे हा झाला डेप्रिशिएशन म्हणजे बघा जेव्हा आपल्याला एकही तारीख वगैरे देण्यात आले नसेल की नेमकं खरेदी कधीची आहे तेव्हा आपण एका वर्षाचं डेप्रिशिएशन चार्ज चार्ज करणार ठीक आहे यानंतर बघा आपण तिसरं उदाहरण बघू शकतो मृणाल परचेस्ड अ फर्निचर ऑन फर्स्ट ऑक्टोंबर टू थाउजंड थ्री ॲट रुपीज फाईव्ह थाउजंड बघा मृणालने एक फर्निचर खरेदी केलं आणि या उदाहरणामध्ये बघा ठळकपणे आपल्याला तारीख देण्यात आलेली आहे फर्निचरची जी डेट आहे खरेदीची ती आहे एक ऑक्टोंबर दोन हजार तीन आता बघा फायनान्शियल इयर सुरू झालं एक एप्रिलला आणि एंड होत आहे एकतीस मार्चपर्यंत तर आपल्याला बघायचं आहे की एक ऑक्टोंबरपासून तर एकतीस मार्चपर्यंत किती महिने होतात नेमकं तर बघा ऑक्टोंबरपासून जर आपण मोजलं तर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च साधारणतः किती महिने सहा महिने होतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त सहा महिन्याचंच डेप्रिशिएशन चार्ज करावं लागेल आता बघा सहा महिन्याचं कसं आपण एकतर एका वर्षाच्या अगोदर एवढं काढू शकतो आणि याचा अर्धा केला तर सहा महिन्याचं होईल पण आपण तसं करणार नाही साधारणतः काय करायचं अगोदर पाच हजार रुपये खरेदी किंमत आहे तर पाच हजार गुणला बारा टक्के बघा दिला ना बारा टक्केच्या हिशोबाने म्हटलं तर पाच हजार गुणीला बारा टक्के आणि मग काय करायचं गुणीला जेवढं महिन्याचं आपल्याला डेप्रेशिएशन काढायचं आहे तेवढे महिने वर ठेवायचं आणि भागीला बारा जसं तीन महिन्याचं डेप्रेशिएशन काढायचं आहे तर सहा ठिकाणी तीन आला असता समजा नऊ महिन्याचं डेप्रेशिएशन काढायचं आहे तर भागीला नऊ आलं असतं ठीक आहे यासारखं याला आपण एका रेषेमध्ये जर घेतलं तर बघा पाच हजार गुणला बारा गुणला सहा भागीला शंभर गुणिला बारा तर बघा बारा बारा क्रॉस होऊन गेलं आणि इथून दोन शून्य इथून दोन शून्य घडून गेलं तर उरलं काय फक्त पन्नास गुणला सहा म्हणजे तीनशे रुपये आपण एक लास्ट उदाहरण घेऊ शकतो लास्ट एक्झाम्पल अ बिल्डिंग वॉच परचेस्ड ऑन फर्स्ट जानेवारी टू थाउजंड नाईन्टीन बघा यावेळी एक जानेवारी दोन हजार एकोणवीसला खरेदी करण्यात आलं तर आता काय लक्षात घ्यायचे एकतीस मार्चपर्यंत किती महिने होतात ठीक आहे ना खूपच खूप ती जी वस्तू आहे संपत्ती आहे आपण किती महिने वापरलं तर जानेवारीपासून बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे तीनच महिने नाही का अर्थातच इथं आपल्याला फक्त तीनच महिन्याचं डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे तर वीस हजारवर दहा टक्केच्या हिशोबाने तीन महिन्याचं खूप सोपं आहे बघा वीस हजारवर दहा टक्के तीन महिन्याचं म्हणजे तीन भागीला बारा जर सात महिन्याचे असेल तर सात भागीला बारा असं आपण करूया याला एका रेषेत दिलं तर बघा यासारखं होणार यामध्ये सुद्धा बघा हे दोन शून्य हे दोन शून्य क्रॉस आता उरलं काय दोनशे गुणला दहा गुणला तीन तर बघा दोनशे गुणला दहा दोन हजार गुणला तीन सहा हजार आणि भागीला पाच उरलेलंच आहे आणि भागीला पाच केलं तर बघा बारा पंचे साठ आणि दोन शून्य म्हणजे पाचशे रुपये ठीक आहे तर अशा प्रकारे हा जो डेप्रिशिएशनचं चॅप्टर आहे आय थिंक तुम्हाला पूर्णपणे समजलेला आहे असं मला वाटते आणि यावर आधारित जो काही होमवर्क आहे हा मी स्वतंत्रपणे तुम्हाला प्रोव्हाइड करणार तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा एखादं एक नवीन टॉपिक घेऊन परत भेटूया तेव्हापर्यंत कीप स्टडीइंग